कार्य माध्यम माध्यम अधिकरण चौधरी सर आहे त्यांना पुण्याला लवकर जायचं असल्यामुळे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. त्या पुस्तकाचं प्रकाशन करण्याचा योग आज आपल्याला सगळ्यांना आलेला आहे असे आमचे सुखरूप प्रोग्रामने सर आदरणीय व्यासपीठ आणि पंतप्रधान वस्तुतः माझ्या थोड्या गैर समजामुळे माननीय सगळ्या वक्त्यांच्या अगोदर मला बोलण्याची वेळ आली आहे. आजचा दिवस तसा आम्ही फार प्रतीक्षा करत होतो. कोपरागडे साहेबांच्या वेळोवेळी होणाऱ्या चर्चेच्या माध्यमातून आम्हाला कळत होतो की सर काहीतरी लिहित आहे आणि याची प्रचिती आम्हाला 2000 साली ज्यावेळेला आम्ही दोघं एकाच जिल्ह्यात कार्यरत होतो आमचा काळ पण समकालीन असाच होता. 3 वर्ष ते त्या जिल्ह्याचे कलेक्टर होते आणि 3 वर्ष मी त्याच जिल्ह्याचा त्याच वेळेला CEO होतो जिल्हा परिषदेचा. सातत्याने आमच्या एकत्र बैठका व्हायच्या आणि प्रकर्षाला मला अशी जाणीव झाली की साहेब केवळ वयाने आमच्यापेक्षा ज्येष्ठ नाहीत तर त्यांची विचारशक्ती ही अत्यंत प्रगल्भ आणि त्यांच्या अफाट अशा वाचनावर आधारित त्यांची सगळी ती विचारशक्ती आहे असं आम्हाला स्पष्ट दिसून आलं. विशेष करून शाहू फुले आंबेडकरांच्या साहित्याचा मी स्वतः कधी वाचक राहिलो नाही पण त्यांच्या साहचर्याबद्दल जे काही विचार आम्हाला कळले तर ते तो काळ आमच्या दृष्टीनं अत्यंत भाग्याचा असा समजला जाणार आणि केवळ त्या 3 वर्षाचा परिणाम आमच्या विचारसरणीवर अशा पद्धतीनं झाला की ते निवृत्त झाले. माझी पण तिथनं बदली झाली परंतु तरी देखील गेली 20 वर्ष सातत्यानं आम्ही एकमेकांच्या एकमेकांच्या सहवासात राहिलो. मध्यंतरी साहेब 2 वेळा पुण्याला आले आमच्या भेटी झाल्या पुन्हा परत गतस्फूर्तीला उजाळा देण्यात आला आणि पुन्हा पुन्हा प्रकर्षाला मला जाणवलं की यांच्याकडे एवढ्या मोठ्या अनुभवाची शिदोरी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये एखादी व्यक्ती वेळेशी झगडा करून परिस्थितीशी मुकाबला करून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचते परंतु त्या यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर देखील त्या व्यक्तीचं सर्वसाधारण व्यक्तिमत्व हे साधारण राहतं. उच्च विचारसरणी आणि एक साधं व्यक्तिमत्व याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून कोपरागडे साहेब आमच्या कायमच्या लक्षात राहतील. मी या प्रसंगी जास्त बोलत नाही. त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे पुस्तकात काय लिहिलेलं आहे अजून आम्ही ते वाचलेलं नाही आहे त्याची उत्सुकता आम्हाला सगळ्यांना आहे. वाचल्यानंतर निश्चितपणे आपण त्याबद्दल जास्त बोलू शकू पण एकच इच्छा आहे की प्रकृतीनं ईश्वर कृपेनं त्यांना साथ देऊ प्रकृतीनं आणि केवळ एकच पुस्तक वास्तविक त्यांच्या गाठीशी अनेक अनुभव त्यांच्याजवळ आहेत आणि त्यांच्या गाठीशी असलेले सर्व अनुभव एका पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित होतील याची शक्यता फार कमी आहे. म्हणून त्यांनी उरलेले काही अनुभव असतील तर पुन्हा एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या स्वरूपात आम्हाला ती भेट द्यावी एवढीच मी प्रार्थना व्यक्त करतो आणि मला आज ज्या त्यांनी 2 शब्द बोलायची संधी दिली त्याचे त्यांच्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. खूप सारं सांगता जात असते या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळणार सांगण्यासारखं होतं ते पुस्तकात आलेलं आहे. न सांगण्यासारखं कितीतरी अनुभव असतील सर्वांना मिळेल आणि असं समजा आहे की दुसरी आपण ते पुस्तकामध्ये काढतील आणि आम्हाला परत त्यांचे अनुभव शेअर करायचे. 1-2 असे अधिकारी आहेत ज्यांच्या मदतीने या पुस्तकाची DTP प्रूफ रिडिंग आणि जे काही करेक्शन्स असतील ते करण्यात आले. त्यापैकी मान्य कौशल सर भीम कौशल हे जे आहेत त्यांना मी सेवेवर आमंत्रित करतो आहे आणि सुनील विजय या दोघांच्या परिश्रमामुळेच हे पुस्तक गावाला आलं आणि वेळेच्या आत मला प्रसिद्ध करतात. या दोन्ही अधिकाऱ्यांना बोलतो मी आणि माननीय सेक्रेटरी साहेबांच्या हस्ते त्यांना कुलगुच्छ देण्याची विनंती.
वसंतराव कोवराडबद्दल बोलायचं असेल तर खूप आहे बोलायला. पुस्तकाच्या निमित्ताने बोलताना मला असं सांगावंसं वाटतंय की एक संवेदनशील अधिकारी, सामाजिक कर्तव्याची जाण असलेला अधिकारी, गरिबांकडे आणि गरजूंकडे लक्ष देणारा अधिकारी, हे त्यांचे गुण जे आहेत ते त्यांना बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध, शिवाजी, शाहू महाराज यांच्या संकल्पनेच्या फिलॉसॉफीमधून आलेले आहे. तो अंतो त्याचा एक स्वभावाचा भाग झालेला आहे. त्यामुळे आतापर्यंत त्यांनी 13 ते 14 प्रकारच्या पदांवर काम केलं. ते काम करताना त्यांनी नियमाप्रमाणे काम केलं हे तर आम्हाला गृहीत धरावंच लागतं, परंतु ज्या ठिकाणी डिस्क्रिशन वापरायचा प्रयत्न असेल त्या ठिकाणी मात्र त्यांनी झुकत माप जे आहे ते गरजू लोकांना हमखास दिलेलं आहे, आणि त्याच्याकरता त्यांनी कधीही कोणाचंही प्रेशर, पॉलिटिकल असो किंवा अधिकाऱ्यांचं असो, हे जुमानलं नाही. आजही त्याचं 75+ म्हणतो मी, 77 आहे, त्याची मेमरी स्मृती खूप चांगली आहे. ज्या ज्या घटना त्याने याच्यात लिहिलेल्या आहेत त्या घटना तारखेवा आणि त्यावेळचे जे अधिकारी किंवा कर्मचारी असतील त्यांच्या नावासकट त्याने लिहिलेलं आहे. असं वाटतं की जेव्हा जॉईन झाले तेव्हा त्याने डायरीज मेंटेन केली की का प्रत्येक घटनांची, पण तसं नव्हतं. या नोट्स लिहिता लिहिता त्याने वर्ष लागलं जवळपास. पहिले लॉक लिहिलं, मग फेर लिहिलं, DTP केलं, चेकिंग करून घेतलं, आणि त्यांची एन्झायटीशी वाढत गेली की केव्हा लवकर होईल म्हणून, कारण त्याचं टेन्शन पण त्यांच्यावर आलेलं होतं. आता तब्येत काही खूप बरोबर नव्हती त्यांची. बऱ्याचशा घटनांची नोंद त्याच्यात घेतलेली आहे. आणि जेव्हा त्यांचं पहिलं पोस्टिंग झालं होतं तहसीलदार म्हणून, त्यावेळेस ते गारगो केलं पोस्टेड होते. तिथून ते तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, अर्शी कलेक्टर, CO आणि कलेक्टर सिंधुदुर्ग ह्या तर रेग्युलर पोस्टिंग होतातच. पण जी व्यक्ती ज्या पोस्टवर काम करेल त्या पोस्टचं महत्त्व वाढते असं मला वसंतरावांच्याबरोबर सांगायचं आहे. ज्या ज्या पोस्टवर त्यांनी काम केलं त्या सगळ्या पोस्टचं महत्त्व त्यांच्यावर वाढलं आहे, आणि याच्यामुळे त्यांना डिपार्टमेंटच्या बाहेरच्या काही पोस्टिंग्स अशा मिळाल्या की ज्याच्यामध्ये स्टेट लेवलचा चार्ज त्यांच्याकडे होता. त्याच्यात एक चार्ज होता अनुभव साठी महामंडळ, जे नुकतंच सुरू झालेलं होतं. त्याचं ऑफिसही थाटायचं होतं, स्टाफ यायचा होता, पैसे यायचे होते, फंड्स यायचे होते, हे सगळं करून त्या ऑफिसाची पहिली MD म्हणून त्यांचा गौरव आहे. आजही त्यांना पूर्ण महाराष्ट्रात ओळखता चालते. दुसरी पोस्ट त्यांची होती खनिकर्म विभागाची, त्याचा समाजाशी संबंध कमी येतो, परंतु मात्र समाजाकरता जे काम त्यांनी त्यावेळेस केलं ते आजही तिथला स्टाफ आणि तिथले जे काही कार्यकर्ते आहेत समाजाचे हे त्यांचं नाव आहे. यांच्या सगळ्या प्रवासामध्ये त्यांच्याबरोबर त्यांच्या सहचारिणी शिलाबेनी यांचा देखील मोठा सहवासा वाटा आहे. आणि कालशी चर्चा करत आम्ही बसलो होतो तर शिलाबेनीबद्दल सांगताना त्यांचं मन भरून आलं. तू म्हणाले की मी इथे बोलताना असंच करेल की काय, आता काय हरकत नाही, 2 मिनिटांची गॅप घ्या, परत बोला, परत रडा पाहिजे त्या, पण तुझं मन या लिखाणाच्या याच्याने हलकं होईल. आणि वसंतराव कोवराडेंना हे दाखवून द्यायचं आहे किंबहुना दाखवणं जरुरी आहे की सत्तेत असताना मी माझी संवेदना कशा जोपासल्या, त्या संवेदना जोपासताना माझ्यावर कुठले संस्कार झालेले होते, आणि त्या संस्कारांची आणि त्यांची जी तत्व आहेत त्या जीवनाची त्याला ते नेहमी चिटकून राहिले, त्याला कधीही एकत्र हरवलेलं नाही. नेहमी कोणालाही मदत करायला त्याचा हात सढळ असतो. त्यांच्या मित्रमंडळीमध्ये खूप मोठे मोठे अधिकारी आहेत, छान लीडर्स आहेत, नेते आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांच्यासारखे मित्र आहेत. मी तर त्यांच्याबरोबर 9व्या वर्गापासून आहे, 9वीपासून पंतप्रधान मॉरिस कॉलेज आणि सर्व्हिसमध्ये आम्ही एकाच डिपार्टमेंट असल्यामुळे आमचा जो स्नेह आहे तो आमचा असा अजूनही जिवंत आहे, करता येत आहे. त्यांचे वडील आणि माझे वडील हे दोघे खूप चांगले मित्र होते, तो वारसा आम्ही दोघांनी जपलेला आहे आणि तो आता शेवटपर्यंत आम्ही जपणार आहोत. या पुस्तकाच्या प्रत्येक चॅप्टरवर भाषण करणं हे ते इथे काही शक्य होणार नाही, परंतु एक योगायोग असं म्हणता सांगता येईल की सिरपूरकर साहेब आणि वसंतराव हे कॉलेजचे मित्र होते आणि त्यांच्या हाताने आज हे या पुस्तकाचं उद्घाटन होत आहे. हा एक चांगला योगायोग आहे आणि शिवाजी महाराजांची जयंती देखील आहे. हा त्यांचा प्रवास जो होता हा प्रवास त्यांनी खूप अशा मोठ्या अपेक्षा ठेवून नाही केल्या. पोस्टिंग मिळेल, मिळवत गेले, चांगलं काम करत गेले आणि
जवळपास 15 ते 20 आय एस अधिकाऱ्यांच्या बरोबर त्यांनी काम केलं. मसुरीला ट्रेनिंगला गेले होते, तिथे देखील त्यांचा निबंध लेखन पॅनलवर आलेला होता. हे खूप लोकांना माहीत नाही, काही गोष्टी नाही सांगत नाही, पण मी सांगत आहे. तर हा जो कारवा आहे यांचा असाच पुढे चालत राहू. आणि मला आजच्या आर्टिकलमध्ये मी 2 ओळी लिहिलेल्या होत्या, ये मत पूछो यारो, मित्रांनो मला असं विचारू नका, ये कारवा पाहतात पोहोचा. आपण म्हणतो की रिटायर झाले आता जास्त ॲक्टिव्हिटीज नसतील, पण तसं नाही. त्यांचं व्यक्तिमत्व तर परिपक्व झालेलं आहे, विचार तर सधन आहेत त्यांचे, त्यांचं लिखाण हे असं भरगच्च आणि सौंदर्यपूर्ण राहणार आहे. ये मत पूछो यारो, कारवा पाहतात पोहोचा. आणि त्यांना म्हणतो अजून काय करणार पुढे, ते म्हणतात हे विचारू नका मला, मी कुठपर्यंत पोहोचलो. ये मत पूछो यारो, कारवा कहाँ तक पहुँचा है. सच तो ये है, खरा असा है कि इस रास्ते में मील के पत्थर नहीं होते. मी जो जीवनाचा प्रवास केला मी म्हणजे सरकार होता, तो प्रवास असा होता की त्या प्रवासमध्ये कुठेही मैलाचे दगडचे आटलेले नव्हते, की जेणेकरून ते सांगतील की मी आता 15 किलोमीटर वाढू, 100 किलोमीटर वाढू, माझा प्रवास संपतोय. हा प्रवास त्याचा संपत नाही, प्रवास एन्जॉय करणारं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे वसंतरावांच्या या यशस्वी वाटचालीला माझा मानाचा मुद्रा, त्यांच्यातून असंच लिखाण हो, सामाजिक कार्य हो, आणि अनेक लोकांना ते मदत करत राहिलं तर त्यांच्या हातातून अशीच मदत घडत राहो आणि स्नेह असंच वर्धित होत राहो अशी मी इच्छा प्रकट करतो. आणि माझं प्रस्ताव संपवतो. आम्ही इन्व्हिटेशन कार्ड द्यायला गेलो होतो संजीव कुमार विभागीय आयुक्त यांच्याकडे, त्यांनी सगळं ऐकून घेतलं, म्हणाले मला बाहेर जायचं आहे, या प्रोग्रामला येता येणार नाही. त्यांनी संदेश दिलेला 2 दिवसात तुम्ही आपल्याला वाचून दाखवतो. दिनांक 19 फेब्रुवारी 2020 रोजी होणाऱ्या सत्ता संवेदना या पुस्तकांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मला मिळाले, याबद्दल मी आपले अभिनंदन करतो. या पुस्तकातून आपण संकलित केलेल्या अनुभवांचा शासनातील नवीन पिढीला नक्कीच उपयोग होईल याची मला खात्री वाटते. या कार्यक्रमास मी व्यक्तिशः उपस्थित राहू शकलो नाही, या कार्यक्रमास माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर संजीव कुमार, IAS विभागीय आयुक्त नागपूर विभाग. आपण असं म्हणतो की हे नाही लिहिलं तर काय झालं असतं, पुस्तक नाही लिहिलं तर काय झालं असतं, पण असं नाही म्हणता येईल. हा जो अनुभवाचा ठेवा आहे हा समाजापर्यंत पोचला पाहिजे. आणि विशेष करून आम्ही महसूल विभागाला उद्देशून म्हणेन, या विभागाच्या नवीन पिढीकरता हे पुस्तक नक्की मार्गदर्शक ठरेल आणि शासनाच्या सर्व विभागांकरता देखील मार्गदर्शक ठरेल. कोणते निर्णय कसे घ्यायचे, केव्हा घ्यायचे, कोणती गोष्टी किती तळाची, कोणत्या विषयाला प्रायोरिटी द्यायची, पब्लिक संपर्क कसा सांभाळायचा, हे सगळं त्या पुस्तकातून आलेल्या अनुभवातून आपल्याला संतांच्या स्वभावाचे पैलू म्हणून आनंदाने ॲक्सेप्ट करता येईल. आणि त्यांनी ते हे पुस्तक लिहून एक साहित्य पण निर्माण केलेलं आहे आणि शासनाला देखील मार्गदर्शक पुस्तक होण्याचा उपयोग होईल अशी मला खात्री आहे. यानंतर मी वसंतरावांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोयोग व्यक्त करावं. आम्ही बोललो ते मैत्रीतून बोललेलो आहोत आणि कधी कोण बोललेलो आहोत, त्यांच्या काही पर्सनल भावना त्यांनी बोलून दाखवूया अशी माझी विनंती आहे. शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. आजच्या सभेचे अध्यक्ष आणि आंबेडकरी आंदोलनातील एक सक्रिय व्यक्तिमत्व प्राध्यापक अशोकराव फुगाटेजी, आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आमचे वर्गमित्र जे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश झाले, परंतु त्यांच्याकडे शाळेचा आणि महाविद्यालयाचा एखादा वर्गमित्र गेल्यानंतर दिल्लीला, ते कसे वागतात की तो कसा वागतो हा शब्द अडचणीचा आहे मला. त्यांना ते आवडत नाही, परंतु श्याम पावरे माझा वर्ग क्लास फेलो आणि रूम पार्टनर, तुमच्या माझ्यासारखा एक सामान्य सरकारी कर्मचारी असलेला माणूस, सहकुटुंब
सर्वोच्च न्यायालयाच्या निवासस्थानी जातो आणि न्यायमूर्ती महोदय त्यांना मागील तर पोस्टर समजून पुरांनी ओरडतो की मित्राप्रती आत्मीयता असलेले आमचे मित्र विकासजी शिरपूरकर जी म्हटल्याबद्दल समज मराठी विषयाचे नागपूर विद्यापीठाचे प्रमुख डॉक्टर शैलेंद्र रेंडेजी मधुकरराव चौधरी हे नावाप्रमाणे मधुर आहे. मंत्रालयात एक दोन मंत्र्याकडे प्रायव्हेट सेक्रेटरी पद घुसलं तर त्यांची गच्छंती होते. मधुकरराव आपण 16 वर्ष मंत्रालयात वेगवेगळ्या विविध मंत्र्यात मुख्य सचिव पद घुसलं हे आपल्या लोकाभिमुखतेची आणि संवेदनशीलतेची पावती आहे असे आमचे मित्र मधुकरराव चौधरी. तुमचे माझे मित्र त्यांनी खरोखर आपलं चरित्र लिहावं म्हणून मी अनेकदा त्यांना विनंती केली. त्यांचं जीवन एक अद्भुत कथा होईल. ज्या ठिकाणी ते भूपतीचं जीवन जगले त्या ठिकाणी त्यांनी सीओचं पद भूषविलं यावरून त्यांचं घटतं जीवन आणि त्यांचा प्रवास आपल्याला समजू शकेल असे माझे मित्र आनंदरावजी जगताप. ती गोष्ट शिंगारेजींच्या बाबतीत आहे. नदी काठी पावसाळ्यात उन्हाळ्यात हिवाळ्यात पारंपरिक व्यवसाय करून आज ते सेटलमेंट कमिशनर म्हणून निवृत्त झालेल्या सचिव श्रेणीमध्ये असे ते माझे विद्यार्थी या अर्थानं की मी SDO असताना ते माझ्याकडे प्रक्षिणार्थी होते म्हणून उषाबाबू शिंगारेजी माझे दुसरे सहकारी मित्र जे ॲडिशनल कलेक्टर धुळ्याला आहेत जे कार्यक्षम संवेदनशील आणि कार्यएफिशियंट ज्याला आपण म्हणतो डिपेंडेबल आपण ज्याला म्हणतो असे माझे सहकारी मित्र ज्यांचा कौटुंबिक आमचा संबंध आहे वहिनीसुद्धा उपस्थित आहेत आणि ज्यांच्या कुटुंबामध्ये 6 सैनिक आहेत असे महसूल खात्यातील सैनिकवीर दिलीपजी दत्ताळे सर्व उपस्थित बंधुभगिनी भगिनींनी नावाप्रमाणे सगळी मंडळी येणार होती परंतु नितीनजी राऊत माननीय यांच्या बाबतीत आपण सारे जाणतो की त्यांची किरकोळ असेना परंतु शस्त्रक्रिया झाली होती याची आणि ते उपचारा येत आहेत. दुसरे सावंतवाडीचे आमदार माझ्या वेळेला जे नगराध्यक्ष होते आणि अधिकारी पदाधिकारी यांच्या सामंजस्यामुळे क नगरपालिकेच्या पहिल्याच वर्षी जवाहर नगरपालिके जवाहर नगरपालिका अभियानात महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळविला ते कार्यकल्प आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री ते रोज फोन करत होते साहेब मी येतो. 18 मुख्यमंत्री आहेत मी कोचीनमधून येतो आणि तुमचा कार्यक्रम अटेंड करतो परंतु जुगाड कसा ज्यांनी ज्यांनी
विकासजीने आमचा आमचं निमंत्रण स्वीकारलं ते सगळे आभारी. काल ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांसोबत गेले आणि पाय घसरला. घसरणाऱ्या भीतीचे नाही, परंतु चुकून का असेल ना, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाय घसरला आणि ते म्हणाले, साहेब मी काय करू तुम्हीच सांगा. त्यांच्या वेदना होताना मी ऐकल्या, नाही येऊ शकत नाही हेही ते म्हणू शकत नव्हते. मीच म्हटलं की तुम्ही निर्णय घ्या. नाही साहेब तुम्हीच सांगा. मी म्हटलं आता तुम्ही रेस. ते आणि कालच मी त्यांना खणखणीत प्रकृतीत बघितलं आणि आज मात्र ते आजारी पडले, ताप आला आणि त्यांना बऱ्याचशा मित्रमंडळींना माहीत आहे एक प्रख्यात आंबेडकर विचारवंत म्हणून आपण कार्यकर्तींना ओळखतो. त्यांना हवामानामुळे त्यांचा त्रास झाला, त्यामुळे ते येऊ शकत नाही. त्यांनी आपली दिलगिरी व्यक्त केली. हा सगळा खुलासा करण्याचा हेतू एक किंवा विदाउट परमिशन तर आम्ही नावं नाही छापले लोकांना जमवण्यासाठी, असा काही सहज होऊ दे. तर मित्र माझं हे मनोगत पुस्तकात व्यक्त झालेलं आहे. चांदा ते पांदा असा माझा प्रवास आहे. योगायोगानं न्यायमूर्ती साहेब आणि मी एका जिल्ह्याचे आहोत. राजकीयदृष्ट्या जेवढे बरोड्याला महत्त्व आहे तेवढंच महत्त्व आर्मोनीला आहे हे सांगताना मला आनंद होतो. आरके पाटील साहेब, बाबा आमटे आणि दिल्लीमध्ये ज्यांनी न्यायव्यवस्थेत आपला ठसा उठवला असे आमचे मित्र शिरपूरकर साहेब हे बरोड्याचे. तेवढा मोठा नसला तरी परंतु आंदोलनाला थोडासा राजकीय आणि सांस्कृतिक आणि राजकीय वारसा आहे. तो असा की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शिरपूरकर साहेब व्यक्तिगत सत्याग्रह फक्त दोनच ठिकाणी झाला, एक चंद्रपूर आणि दुसरा आरमोरीला. आरमोरीच्या व्यक्तिगत सत्याग्रहाचं नेतृत्व केलं महाराष्ट्राचे भूतपूर्व मंत्री दिवंगत मासा कन्नवाजी. आणि आरमोरीला 32 लोकांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होऊन शिक्षा भोगून स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून महाराष्ट्रानं त्यांना गौरव दिलेला. याशिवाय मला मुद्दाम एका गोष्टीचा शिरपूरकर साहेब उल्लेख करावा असा वाटतो. साहेब हा यशच्या गुलामीमुळे येतो हे आपण समजू. 1920 नंतर माणगावला मुंबईला आणि नागपूरला परिषद झाली. त्यानंतर वराड आणि मध्य प्रदेश प्रांताची दलित परिषद शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली 1921-22 दरम्यान आयोजित केली होती. त्याला शाहू महाराजांनी मान्यता दिली आणि ऐनवेळेला काही काम झाल्या निघाल्यामुळे ते यादवराव यांना पाठवलं होतं. ते महाराजांचे अत्यंत सामाजिक क्रांतीतील सहकारी होते. दुसरी गोष्ट अशी, महाराष्ट्राचं मला माहीत नाही परंतु विदर्भापुरतं बोलायचं झालं तर आरमोरीनं पहिले ॲडव्होकेट
पुढे पुढे सकाराम पंत मिश्रा यांच्या रूपाने विदर्भाला दिलेला आहे दलित समाजात. आणि पहिले प्राध्यापक दाजी मोगरे हे विदर्भातील पहिले दलित प्राध्यापक आहेत. यावरून आरमोर इथं राजकीय सामाजिक कार्य आपण समजू शकतो. एवढंच नव्हे, माझ्यासमोर उपस्थित असलेले पंडित प्रभाकर पंत ताकडे यांचे वडील एक त्या काळात आरमोरची प्रसिद्ध नाट्य कंपनी होती. त्यांनी माझा मान सौभद्र युती विजय कालो पात्रा गोकुळचा चोर वगैरे अनेक नाटकं केली. एका नाटकामध्ये फक्त गुरुजींनी धडेधडाची भूमिका केली आणि धडेधड उंच असल्यामुळे प्रत्यक्ष जीवनात उंच नवरा आणि ठेंगणी बायको असू शकते, परंतु नाटकामध्ये ती उंच झाली. त्यामुळे माझे वडील ठेंगणे असल्यामुळे माझे मित्र मधुकर ठेंगणे यांचे वडील मनोहरजी टेंभुर्णे यांनी फॅमिलीची भूमिका केली. बाकीच्या सगळ्या नाटकामध्ये प्रमुख स्त्री भूमिका माझ्या नाटकात सगळ्या प्रमुख संगीत नाटकात माझ्या वडिलांनी तात्यांनी स्त्री भूमिका केलेली आहे. आणि आज त्यांचे सुपुत्र तिथे उपस्थित आहेत. एवढंच नव्हे तर कोणता झेंडा घेऊ या नाटकामध्ये प्रभाकर पंतांच्या चिरंजीवानी संगीत दिलेलं आहे. त्यांनी सुद्धा वैभवाचा कीर्तीचा झेंडा आपल्या हाती घेऊन आदरणीय धाकडे गुरुजी आणि प्रभाकर पंत आणि भास्करराव दिवंगत यांचा वारसा पुढे चालू होईल. मित्र हो, इतकं सांगण्याचा हेतू असा की आरमोरी हे गाव प्रसिद्ध आहे तिन्ही क्षेत्रामध्ये, राजकारणामध्ये, अखंड चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आरमोरीचा माणूस जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असतो यावर तुम्ही समजा. बल्लारशा म्हणून राहूर सावली असे कोणकोणते गावं प्रमुख असतात, परंतु कोणी लिहिलं नाही तर ते माहीत होत नाही. आणि म्हणून आपण काय जे काय छोट मोठं काम केलं ते लिहावं याबद्दल आम्ही सगळे मित्र विशेषतः सिंधुदुर्गमध्ये जे जमलेली टीम होती ही बॉम्बे डिव्हिजनमध्ये कमिशनर नेहमी वाकांडी करत होती. कलेक्टर कॅप्टन आहे, कलेक्टरनी मोठं मन दाखवून सगळ्यांना समकक्ष जर समजलं तर जिल्ह्याचा विकास होतो, विसंवाद होत नाही, समन्वय साधला जातो. आणि त्याच्यामुळे कारण प्रत्येक सीओ कलेक्टर होण्याआधी सीओ असतो, मग सीओ असलेल्या माणसांनी सीओ कलेक्टर असलेल्या माणसांनी सीओ लागतो की काय समजायचं मधुकरराव हे मला कधीही समज. आणि त्याच्यामुळे आमचं एकी पाहून जिल्ह्यातील सगळे पदाधिकारी आमच्या शब्दाला किंमत देऊ लागले. कळत न कळत आमच्या एकीच पडो. आता संवेदनशील प्रवासामध्ये बरेच टप्पे आहेत, मला ते सांगताना थांबावं अनेकदा लागेल. कारण वेदना ही माणसाला मूक करते. आपण हसतो, अनेक लोकांजवळ असतो, एका दिवशी 100 असतो ते लक्षात राहत नाही, परंतु एकदा जरी तुम्ही रडले तरी ते रडलेलं लक्षात राहत. एवढंच सांगेन की नोकरीमध्ये सर्व तालुका लेवलला सुद्धा गट विकास अधिकारी आणि PDO तहसीलदार हे एकमेकाचे रामरावण राहतात. आम्ही मात्र मित्र राहिलो, आमच्यातला कोणी विभीषण नाही आणि कोणी रावण.
शिवाजीराव कोंडेकर नंतर सरोदे पी जी जोशी या मी कडेनच कार्य केलं आहे. आणि तासगावला तर बा दादाचे या साधूंचे सख्खे भाऊ आणि सख्खे भाऊ असलेले ग्रहस्थाचे आमदार होते त्यावेळेला तासगाव. असं असताना सुद्धा समन्वय आमचा फार साधला आणि त्यामुळे आम्हाला प्रशासकीय सेवेमध्ये गौरव म्हणून नव्हे प्रत्येक योजनेतलं बक्षीस मिळालेलं आहे. अल्पबचत रिकवरी कुटुंब नियोजन अभियान महसूल पंधरवाडा मग सिंधुदुर्गला असो किंवा अमरावतीला महाराष्ट्रातील पहिली बचत संचयिका ग्रामीण भागातील ही मी गारगोटीला एक वर्षाचा अनुभव असतानाच केली. या कारणे व्हिडिओ तहसीलदार आणि बाकीचे पदाधिकारी यांचा समोर एकाहत्तरच्या भारत पाक युद्धात फक्त एक वर्षाचा अनुभव असताना अशोकराव माझ्या तालुक्यातील 7 जवान शहीद झाले. त्यांना आणि सैनिक म्हणून काम करणारा माणूस हा काय कॅजेटेड ऑफिसरच्या कुटुंबात येत नाही, डॉक्टर वकिलांच्या कुटुंबात येत नाही, तो तुमच्या माझ्यासारख्याच कुटुंबात येतो. त्यासाठी मी त्या काळात 7 जवानांसाठी 6 म्हशी एक शिवणयंत्र घेऊन देण्यासाठी निधी उभारला आणि त्याचं कौतुक महाराष्ट्र स्तरावर झालेलं आहे. एकात्तर आणि विद्यार्थ्यांच्या मदतीनं सासू सुनेचं न फटणं ही नित्याची बाब असली तरी जवान असलेली विधवा पत्नी म्हणाली की साहेब मला वेगळं घर बांधून द्या. तेव्हा घरकुल योजना नव्हती परंतु मौनी विद्यापीठाला जे काही आधी योगदान दिलं असेल त्या आधारे त्यांनी एक पक्क घर बांधून दिलं. हे सभेतने शिवायचा आमचं महसूल खातं ट्रॅडल टू ग्रेव्ह पाळण्यापासून करण्यापर्यंत असत. अशा वेळेला सगळ्या कामाचं वर्गीकरण पुस्तकात करणं कठीण होतं. परंतु मी काही घटनांचा उल्लेख करेन ज्या मौनी विद्यापीठाला माझ्या प्रयत्नामुळे विरोधी पक्षाची ग्रामपंचायत असताना 60 एकर जमीन देता आली आणि दिल्यानंतर काही अपेक्षा नसताना त्यांनी स्वतःहून मला विचारलं. मी सांगितलं मला काही नको, तुमच्या संस्थांमध्ये अनेक महापुरुषांची प्रतीकं आहेत, मला बाबासाहेबांचं प्रतीक दिसत नाही. त्यांनी ठराव केला 1 एप्रिल 1972 माझी बदली 72 सप्टेंबरला झाली आणि कानेलला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देता आलं नाही ही खरं मात्र मला कायमची आहे. एक साधा तहसीलदार एका विद्यापीठाला जमीन देतो काय, स्वतःच्या बापाची नव्हे अधिकारातही नव्हतं माझ्या, परंतु डीटी जोसेफ यांना विनंती करून त्यांच्याकडे कलेक्टरचा चार्ज असताना ती जमीन दिली. परंतु ती खंत मी सिंधुदुर्गला कलेक्टर असताना पूर्ण केली आणि गडहिंग्लजला तहसीलदार असताना पूर्ण केली. शिवाजी विद्यापीठात शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून नानासाहेब माने हे मला म्हणाले वसंतराव तुमच्या माझ्या कारकिर्दीत बाबासाहेबांचा पुतळा गांधीजींच्या सोबत SDO ऑफिसमध्ये लावूया आणि तुम्ही तुमच्या समाजवादी मित्रांना तसं करण्याबद्दल प्रवृत्त करा. आपण
ॲडव्होकेट शिंदे यांचं नाव ऐकलेलं आहे. कोणता आमदार होते, साखर कारखान्याचा चेअरमन काय असतो हे महाराष्ट्रात गेल्यानंतर समजेल, पश्चिम महाराष्ट्रात. त्यांना मी विनंती केली ॲडव्होकेट शिंदेंना, त्यांच्या मित्रांना, पेंडेकरांना, आणि त्यांनी एकही तरी समाजाचा मोर्चा नसताना, निवेदन नसताना बाबासाहेबांचा पुतळा शाहू जन्मशताब्दीमध्ये लावला आणि मला धारगोटीची खंत काही प्रमाणात दूर करणार. असंच हे तिचे साक्षीदार आहेत. आता या गोष्टीला तुम्ही म्हणू शकाल किंवा साक्षीदार कोण आहेत, त्यांनी ठराव केला. श्यामशेठने मरण पावले, त्यांना माहीत होतं ते डोळ्याला असल्यामुळे. माझी पत्नी आहे, न्यायमूर्ती साहेब म्हणतील वेस्टेड इंटरेस्ट आहे, विश्वास कसा ठेवायचा. माझा भाऊ आहे, बहीण आहे, त्या माझ्या सोबत होत्या. त्यांचाही विश्वास परंतु दाभोळकर बंधूंना आपण ओळखता, नरेंद्र दाभोळकर त्याचे मोठे बंधू, आमचे कौटुंबिक मित्र होते श्रीपाद दाभोळकर, तेही गेले. परंतु त्यांच्या मिसेस श्रीमती वृंदाताई दाभोळकर आहेत. एखाद्याला जर याची खात्री करायची असेल तर आपण करू शकतो. सावंतवाडीचं प्रकरण आणि नंतर मी भूमिका दाखवतो, कारण पट्टीचे वक्ते आले नाही त्यामुळे थांबवावं अशी माझ्या मित्रांनी विनंती केली. आणि ती सवय असल्यामुळे थांबवायची किंवा छापवायची मी लांबवत आहे. सावंतवाडीला बाबासाहेब आंबेडकर एका प्रकरणी वकील म्हणून गेले होते, तेव्हा संस्थानकार होता पंचम खेमराज भोसले. बापूसाहेब पंचम खेमराज भोसले खेमसा हे राजे होते. तिथल्या शेतकऱ्यांनी, मजुरांनी, तुळांनी एका गावच्या इनामदाराचा फोन केला. तर बाबासाहेबांना वकील केलं, बाबासाहेबांनी आर्ग्युमेंट केलं, परंतु खूप झाला हे सिद्ध झाल्याने न्यायाधीश म्हणून बापूसाहेब खेम सावंतांनी सगळ्यांना शिक्षा केली. तर न्यायाधीशांनी निकाल दिल्यानंतर बापूसाहेब म्हणाले, डॉक्टर आंबेडकर, आता मी राजा म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही यावर दयेचा अर्ज करा. दयेच्या अर्जावर काय निर्णय घ्यायचा हा माझा अधिकार आहे. त्याप्रमाणे बाबासाहेबांनी दयेचा अर्ज केला, स्वतःसाठी नव्हे, लोकांसाठी, गुन्हेगारांसाठी, आणि त्यांची शिक्षा माफ झाली. शिक्षा सुनावल्यानंतर द्यायच्या अर्जावर बाबासाहेब कोर्टात आले आहेत, बाबासाहेब कोर्टात आले आहेत म्हणून समजल्यामुळे लोकांची गर्दी झाली. आणि ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी जनतेला संबोधित केलं त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या निधनानंतर आपल्या समाज बांधवांनी बाबासाहेबांचा पुतळा उभा राहावा म्हणून अनेकदा आंदोलनं वगैरे केली, मोर्चे वगैरे झाले. मी तिथे गेल्यानंतर आम्ही बॅरिस्टर साहेबांचे ऋणी आहोत. न्यायमूर्ती साहेब आम्हाला काहीच सांगावं लागत नाही, सर्व दर्शक आडनाव आहे, सर्व दर्शक. त्याच्यामुळे लोक मला सांगितलं, साहेब बाबासाहेब इथे येऊन गेले, आमची मागणी आहे तुमच्या काळात करावं वगैरे.
मी जेव्हा सभापती अध्यक्ष ते केसरकरजी होते, लगेच काय सांगितलं नाही, लगेच जसं प्रेम लवकर जमत नाही प्रेमही जमवायला वेळ लागतो, त्याप्रमाणे संबंधही जमायला वेळ लागतो, माणसाची ओळख पाळकीला वेळ लागतो. परंतु नंतर मधुकरराव गेले, परंतु आनंदराव आहे, दिलीपराव आहे, त्यांना कल्पना आहे की बा दिलीप केसरकरजीचे आमचे काय संबंध आहे. याचा अर्थ आम्ही झाडलं नाही असं नव्हे, चांगलं झाडलं त्याचे साक्षीदार आनंदराव. आणि तेच कौशल एकाच अंबाडाचा अतिक्रमणाचा पांथेना लावला म्हणून तुम्ही काढलं आणि बाकीचे का ठेवले, हे सुद्धा आनंदराव. असे अनेक प्रसंग आहेत. तर छान समन्वय साधल्यामुळे मी त्यांना विनंती केली की मी असेपर्यंत तुम्ही बाबासाहेबांचा पुतळा तिथे लावा. ते म्हणाले, साहेब मी लावतो, मला फक्त तुम्ही जमीन द्या. तुम्ही म्हटलं ती जमीन आहे, नाही म्हणजे ती सरकारी जमीन नाही, ती जमीन आहे राजे भोसले सरकारची. आता भोसले सरकार म्हटल्यावर त्या हे त्या प्रजेचे लोक म्हणजे प्रजा, त्यांना धाडस झालं नाही मागणं बोलणं. म्हणजे साहेब तुम्ही बोला, जर त्या जमीन द्यायला तयार झाल्या तर मी स्वखर्च नगरपालिकेच्या खर्चांनी बाबासाहेबांचा पुतळा बसवू. सुदैवानं थोडंफार महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीच्या इतिहासाचं वाचन असल्यामुळे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचे चरित्र मी मूळ साहेबांकडे वाचले होते आखंडातील, त्यामुळे मला त्यांच्या सामाजिक कार्याची जाणीव होती. त्या सत्वश्रीला माता देवींना राजमाता सत्वशिला देवींना विनंती केली, त्या नुकत्याच वाढल्या. त्यांनी म्हटलं, साहेब माझी काही हरकत नाही, तुम्ही सांगता. नाही म्हटलं, तुम्हाला वाढसा आहे सयाजीराव गायकवाडांचा, बाबासाहेबांना मोठं करण्यात तुमच्या कुटुंबाचा हात आहे, चिंता शिष्यवृत्ती दिली सयाजीराव गायकवाडांची. एकदाच देण्याचा नियम असताना तुम्ही ज्या घराण्यातील आहात वगैरे, त्यांनी ऐकलं आणि ॲडव्हान्स पोझिशन दिलं, म्हणजे भूमी संपादन प्रक्रिया पूर्ण करण्याच्या आधी राजमातांनी ताबा दिला, नगरपालिकेने बसवला. अर्थात मला सांगायला संकोच नाही की तो पुतळा माझ्या कारकिर्दीत बसला नाही, परंतु निवृत्तीनंतर काही वर्षांनी आम्ही सावंतवाडीला गेलो. इथे तुम्हाला दोन साक्षीदार मिळतो आणि ते इंडिपेंडेंट साक्षीदार आहे, प्राध्यापक अशोकराव गायक गोडघाटे आणि प्राध्यापिका मिसेस गोडघाटे. आम्ही गोव्यावरून जेव्हा राजमातांना निरोप दिला, आम्ही आपल्या भेटीला येतो आणि सावंतवाडी बघायची होती, आंबोली बघायची होती आपल्या गोडघाटे सरांना वगैरे, तर आम्ही गेलो. राजमातांनी कुठल्या पद्धतीनं आमचं स्वागत विगत 15-20 वर्षानंतर केलं याचे दोन साक्षीदार आहेत. आणि तो पुतळा पाहून बाबासाहेबांच्या बसविलेला गारगोटीची खंत बरीचशी कमी झाली. असो असे अनेक प्रसंग आहेत, तरी परंतु एक प्रसंग मी सांगतो आणि थांबतो. आपण म्हणतो सरकारी काम 6 महिने थांब. न्यायमूर्ती साहेब आपण आजचा निकाल नातवाला देतात,
त्याच्याहीपेक्षा आम्ही काही कमी नाही. एकोणीसशे 1953 मध्ये एक शिक्षक निधन पावतात, त्यांच्या विधवा पत्नीला पेन्शन मिळत नाही. किती वर्ष मिळू नये? 5, 10, 15. किती कलेक्टर येऊन गेले असतील, किती सीओ येऊन गेले असतील, एज्युकेशन ऑफिसर येऊन गेले असतील. जनता दरबारात लोकशाही दिनाच्या वेळेला संस्थेत प्राथमिक शिक्षक संघटनेचे सचिव श्री पाटकर आले, त्यांच्यासोबत काही सहकारी आले आणि मला अर्ज दिला. साहेब, 1953 पासून निधन झालेल्या गृहस्थाच्या पत्नीला पेन्शन मिळत नाही. नवल कथा वाटली, अद्भुत कथा वाटली. मी म्हटलं, बघू तर आपण जेवणा बसू, तुम्ही एज्युकेशन ऑफिसला आणा, ट्रेझरी ऑफिसरला आणा. मधुकरराव, मी आणि पाटकरांना सांगितलं, तुम्ही सुद्धा या. अवघ्या 3 महिन्यामध्ये त्या बाईला पेन्शन मिळाली. 1953 नंतर 1953 ही गोष्ट तर मी विसरलो, परंतु सावंतवाडी आणि गोडा मार्ग त्या बौद्ध भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जो सत्कार झाला, त्यामध्ये ते पाटकर आले आणि म्हणाले की आजच्या सभेचं निमंत्रण मला नाही, पण तुम्ही पेपरात वाचलेलं आहे म्हणून मी इन मेहमा न बोलवलेला मेहमा भोगडागडे साहेबांना शिक्षक संघटनेच्या भावना कळवण्यासाठी आलो आहे. त्यांनी असं म्हटलं की जी बाई आम्ही स्वतः तिला वेळी समजत होतो, भिकारी समजत होतो, ती माणगावच्या शिक्षकांच्या शिबिरात आली, फाटक्या वस्त्रादिशी आली आणि आम्हाला म्हणाले, काय तुम्ही पुढारी, माझं पेन्शन काही तुम्ही अजून मिळवून दिलं नाही. 1953. परंतु खोबरागडे साहेबांनी स्पेशल मीटिंग घेतली, 3 महिन्यात त्या लंकेच्या पार्वतीला लखपती केलं, तिला 2,000,000 रुपये एका झटक्यात मिळाले आणि दरमहा 2,200 रुपयाची पेन्शन झाली. तर मित्र हो, भावना आवडता याव्यात म्हणून मी पुष्कळ अशा करून कथा लिहिलेल्या आहेत. सत्यकथा समजा, गौरव कथा मुळीच नाही. परंतु एका ह्या घटनेची माहिती मी तुम्हाला देतो की सरकारी नोकरीमध्ये संवेदना दत्ता आल्या तर पुष्कळ काही काम करते. लोकप्रतिनिधी हे अधिकाऱ्यांचे वैरी असू नये आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा समजू नये. माझी नोकरी त्या तहसीलमध्ये काही नोकरीचा अनुभव नाही. एम ए करत असताना टीचरशिप केली 2 वर्ष, परीक्षेचा निकाल लागे, एम एचा निकाल लागेपर्यंत आदर आणि हजर झालो. तुम्हाला नाही वाटत मला प्राध्यापकाचा छंद असावा इतकं बोलतो, परंतु आधी नोकरी आल्यामुळे मी हजर झालो आणि पहिल्या तालुक्याला कम्युनिस्ट पार्टी समतुल्य ईश्वर चिट्टीवर सभापती ऍडव्होकेट गोविंदराव माळसरे त्यांचे प्रमुख गडिंग्रजला ॲडव्होकेट शिंदे समाजवादी, आमदार आलतून पालतून काँग्रेस आणि शेतकरी पक्ष, आणि तासगावला तर ज्यांनी
प्रति सरकार चालवलं असे बापूसाहेब अग्रलाल त्यांचा बऱ्याचदा मांडला या पुस्तकात उल्लेख आलेला आहे. सत्कार वगैरे मी घेतले नाही परंतु सांगतो माझं प्रमोशन झालं. त्यांना समजलं की मी किर्लोस्करवाडीच्या स्टेशनवर थांबलो आले आणि मला घेऊन गेले, मिसेसला घेऊन गेले, त्यांच्या सोसायटीमध्ये सत्कार केला आणि ते म्हणाले गोपाकडे रावसाहेब कुंडल हे गाव अधिकाऱ्यांना प्रहार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. कुंडलनी इंग्रजांना नाकारलं. आम्ही माझं लग्न पोलिसांच्या पहाऱ्यात आणि रक्ताचा टेरा लावून झालेला आहे. तो बापूसाहेब लाड क्रांतीवीर नाना पाटलांचा सहयोगी तुमचं स्वागत करतो, हार घालतो, ही तुमच्या सेवेची संवेदनेची पावती आहे असं म्हणाले. एवढं बोलून मी माझे शब्द पूर्ण करतो. तथापि माझे सहकारी मित्र नातेवाईक गिरीश संसारे ॲडिशनल कलेक्टर रिटायर्ड ठाणे ज्यांचा बाबासाहेबांचा आणि त्यांच्या वडिलांशी अत्यंत संबंध, ते इथे आलेले आहेत. त्यांचा आता 84 वर्ष वय आहे. योगायोगानं अप्रत्यक्ष का असेना बाबासाहेबांचा संबंध तोडण्यायोग का असेना त्यांच्या मुलाला माझ्या मोठ्या साहेबाची म्हणजे बापूरावजींची मुलगी दिलेली आहे. ते असे आमचे मित्र आलेले आहेत. आणखी एका गोष्टीचा उल्लेख करतो, वी आर स्टाफ ऑफ मेरिट विथ दॅट रेफरन्स. प्लीज अलाव मी 1 मिनिट. मुकेश अंबानींच्या स्वतःच्या विमानावर खाजगी वैमानिक म्हणून गिरीश संसारेजींचे चिरंजीव आणि आमच्या भातीचे यजमान 3 वर्ष म्हणून वैमानिक होते. ही तुम्हा आम्हा सगळ्यांना गौरवाची गोष्ट आहे. जय भीम जय भारत. थोडं जवळजवळ या.